सातारा शहरातील बंदिस्त कॅफेंवर बंदी घालावी या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरपीआय महिला आघाडीचा ठिय्या आंदोलन. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रांनी फलटण येथील श्री आबासाहेब मंदिरात दर्शन घेत केली महाआरती. दारूच्या पैशासाठी केला महिलेचा खून. कराड तालुक्यातील तळबीड येथील घटना. खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथील महिला ग्रामपंचायत सदस्या अपात्र. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश. कराड तालुक्यातील तळबीड ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांनी कराड येथे संपर्क कार्यालयात आमदार बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट. कराड तालुक्यातील चोरजवाडी येथे बिनविरोध उमेदवारांचा आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. कराड तालुक्यातील मनव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन युवा नेते सारंग पाटील यांच्या हस्ते संपन्न. कराड शहरातील बुधवारपेठ येथील नगर परिषद शाळेच्या 20 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त. खंडाळा माने कॉलनी येथील शेतातून सौर पॅनेलच्या प्लेटा चोरट्यांनी केले लंपास. शिरोळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. दगदगीचा त्रास वाढल्याने आमदार जयकुमार गोरेंना उपचारासाठी पुण्याला हलवण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर. दरेगावी स्ट्रॉबेरी शेतीला दिली भेट. चार्जिंग सफारी गाडीतून मारली रपेट. स्ट्रॉबेरी शेतीची केली पाहणी. खटाव तालुक्यातील 15 ग्रामपंचायत उपसरपंच निवड 10 आणि 11 जानेवारीला होणार. महाबळेश्वर येथील जन आक्रोश मोर्चाला पाचगणी विभागातून हजारो कार्यकर्ते जाणार. पत्रके वाटून जनजागृती. पाटण तालुक्यातील काळोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न. वीज महावितरण विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खटाव तालुक्यातील वडूस तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा. खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे शेतकऱ्यांची चर्चा करून उरमोडी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या तारळी योजनेची अधिकाऱ्यांकडून पाहणी. वाई तालुक्यातील मांढरदेवी येथील काळूबाई देवीच्या यात्रेला झाली सुरुवात. जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या हस्ते करण्यात आली शासकीय पूजा. आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी घेतली केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट. पाटण तालुक्यातील चाफळ येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न. फलटण नगरपालिकेतर्फे शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेस जिल्हाधिकाऱ्यांनी दिली स्थगिती. कराड येथील कृष्णा विद्यापीठाचे नामांतर कृष्णा विश्वविद्यापीठ करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा.